अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वागदे येथील ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामस्थांना मरणानंतर मृतदेह जाळण्यासाठी धड स्मशानभूमी देखील उपलब्ध नसल्याने भर पावसात नदीच्या पुरातून वाट काढत पलीकडील तीरालगत असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह नेऊन जाळण्याची वेळ येणे ही अत्यंत धक्कादायक बाब असून गावाला स्मशानभूमी नसणं हा एक त्या गावाची गंभीर शोकांतिका असल्याची बाब ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील अशाच प्रकारे वागदे येथील ग्रामपंचायतची स्मशानभूमी विना मृतदेहांची होत असलेली अवहेलना या वृत्तांतून समोर आली आहे। मृत्यूनंतरही मरणयातना संपत नसल्याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातून समोर आला आहे। नवापूर तालुक्यातील वागदे गावात एका नागरिकांचा मृत्यू झाला होता। वागदे गावाची स्मशानभूमी ही नाल्यापलीकडे असून दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारीमुळे नाल्याला पूर आला होता। पूर ओसरत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी नाल्याच्या आरपार दोरखंड बांधून या दोरखंडाच्या सहाय्याने प्रेतयात्रा नाल्याच्या पुरातून नेत अंत्यविधी केला आहे। धावजी नाईक सेयामत झालेल्या व्यक्तीचे नाव होते। या साऱ्या प्रशासनाच्या अनास्थेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत वागदे येथील पोलीस पाटील विष्णू वळवी तसेच येथील ग्रामस्थ राकेश वसावे व नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी एम देवरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्र में नंदुरबार जिल्हा नवापूर तालुका वागदे गावा परिस्थिति ये है कि छोटो सो एक पुल बना जो जे एक ब्रिज बना जो जे एक फर्शी बना जो जे एक ही जहाँ आमा गाँव में पानी पावसाड़ा दिवस रहता है तिया टाइम वाले मृत्यु हुए है। मृत्यु हुए तो आमने नहीं कि जास्ती को मैं पाई सूटी जाए आमने टीवेल जाऊ लो परिस्थिति आमा बिकट भी जाए तो शासना भी आई थोड़ोक लक्ष्य दा जो जे अन ई ब्रिज बना जो जे ई एक बेंदावा जी मौज माप भी गई हो पेन तो ब्रिज बनतो नहा तो पुल बांधा तो नहा अन ई हमने व्यवस्था एक ही होता पायाम जहाँ पड़े है तर आमा ही मुर्दों भी वोया भी सकता जास्ती को मैं पूरा लो ता ही बठी मंजे नियमा उल्लंघन भी है अन मुर्दों का बेंचार दी ही पाई छुट्टी की हो तो गाँव में थौता नहा होता तो तियाले वट लगवा खातोराम नहने ई बिकट परिस्थिति है ई शासनाई यावे लक्ष्य दाँ जो जे ये की आमा विनंती है। शासनाला विनंती करतो की वागदा नवापूर तालुक्यामध्ये वागदा इथे जे परिस्थिती निर्माण झालेली आहे 20 वर्ष झालं की आम्ही पुलाची मागणी केली आहे। जे नालं आहे ते उतरून आम्हाला जे मृत देह आहे ते घेऊन जावं लागतं आणि काही भरपूर अडचणी येतात। यासाठी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष द्यावे कारण की ही परिस्थिती चांगली नाही आहे। कारण की जास्त पाऊस झाला तर काय करायचं, तर गावकऱ्यांची हीच मागणी आहे की इथे पुलाची व्यवस्था करावे आणि आम्ही ग्रामपंचायतीला पण ठराव देणार आहे की याची सोय करावी आणि लवकरात लवकर या परिस्थितीचे दखल घ्यावे हीच विनंती आहे। नाव राकेश फुलसिंग वसावे, राहणार वागदा, तालुका नवापूर। आमच्या गावात 8 तारखेला काल दावजी ओखाराम नाईक यांचं अल्पस आजाराने मृत्यू झालं। त्याचे अंतिम यात्रा करण्यासाठी आम्ही जे मशानभूमी आहे त्या ठिकाणी जात असताना मध्ये नाला आहे ते नाल्यामध्ये कालपासून पाऊस पडल्याने काही सुविधा नाही, पूल नाही आहे। तर शासनाला हीच विनंती आहे की आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा शासनाने दखल नाही घेतलेली आहे, तर तिथे पुलाची व्यवस्था करावे कारण की आम्हाला मृत म्हणजे मेल्यानेसुद्धा नाही भेटत आहे। तरी इतकं विटंबा होत आहे की आज देश कुठे जात आहे आणि आम्हाला या परिस्थितीमध्ये राहावं लागत आहे। त्यासाठी शासनाला हीच विनंती आहे की तिथे दखल घ्यावी आणि लवकरात लवकर पर्याय व्यवस्था करावी हीच विनंती। पर्याय व्यवस्था नसल्या कारणाने आम्हाला मृतदेह ठेवावा लागलं 15 तास आणि 15 तासानंतर त्याचं अंतिम संस्कार करण्यात आला। हीच विनंती आहे की पुढे असं नाही व्हावं तरी शासनाने याचं लवकरात लवकर दखलअंदाज घ्यावं। हां, माझं नाव विश्वजीत वळवी, मी वागदा पोलीस पाटील। आमच्या इथं 8 तारखेला अल्पशा आजाराने दामजी उखाराम नाईक यांचं निधन झालं होतं। तर त्यांची अंत्यविधी करण्यासाठी आम्हाला पावसाअभावी आम्हाला 15 तास थांबावं लागले। तर अंत्यविधी स्मशानला जाताना नाला मोठा नाला असतो तिथं पूरजन्य स्थिती असते त्याच्यामुळे आम्हाला 15 तास अंत्यविधीसाठी
वाट पाहायला लागली तर शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की ते नाला आहे तिथं पूल बांधून देण्यात यावे. नवापूर तालुक्यामध्ये एकूण 116 ग्रामपंचायत असून 21 ग्रामपंचायत स्मशानभूमी आहे. 95 ग्रामपंचायत स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर केला आहे.